नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याटसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे सामान्य ज्ञान दोन हजार सतरामध्ये झालेला जो काही पेपर क्रमांक का चार आहे या पेपरमधील सत्तावीस प्रश्न जे जी केच्या संदर्भांना सत्तावीस प्रश्न आले होते या सत्तावीस प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणते देश आहेत तर नौरू हा देश आहे ज्याची राजधानी यारेन आहे आणि तो ऑस्ट्रेलिया खंडामध्ये येतो त्यानंतर कुकबेटसुद्धा एक देश आहे ज्याची राजधानी अवारुआ आहे आणि तो देखील ऑस्ट्रेलिया खंडामध्ये येतो म्हणजे दोन्हीही सी आपलं उत्तर असेल ही दोन्ही देश आहेत त्यानंतर नेक्स्ट बघा सागरी कास्वानपैकी कोणती प्रजाती सर्वात लोकप्रिय आहे तर आपल्याला सर्वांना परिचित आहे की ऑलिव्ह रिडले ही सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय कासवांची जात आहे त्यानंतर नेक्स्ट सामान्य व्यक्तीमध्ये प्रति मिनिट सरासरी हृदयाच्या ठोक्याचा दर किती असतो रिपीट क्वेश्चन झाला या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील हा पश प्रश्न होता तर आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वसामान्य व्यक्तीमध्ये प्रति मिनिट हृदयाच्या ठोक्याचा दर हा बहात्तर ठोक्याचा असतो म्हणजे पर्याय सी आपल्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर बघा आपल्या सौर यंत्रणेतील सर्वात मोठा ग्रह हा आहे तर सर्वात मोठा ग्रह आहे गुरु पण प्रश्नपत्रिकेमध्ये बघा पर्यायच नाही तसा पण जर आपण इंग्लिश वाचलं द बिगेस्ट प्लॅनेट इन आवर सोलार सिस्टम तर बघा हे बुध मराठीत चुकीचं आलं आहे कारण इंग्लिशमध्ये जुपिटर जुपिटर म्हणजे गुरु होते ना म्हणून पर्याय बी हे उत्तर येतं ठीक आहे तर आपण एखादी वेळेस मी परत परत सांगतोय तुम्हाला की आपल्याला इंग्लिश प्रश्न वाचणं गरजेचं आहे ऑनलाईन एक्झाम पद्धती आल्यापासनं गुगल ट्रान्सलेटमुळं थोडंसं मराठीतनं प्रश्न होताना चुकीचा होऊ शकतो त्यामुळं इंग्लिश बघा की जुपिटर म्हणजे गुरु होते म्हणून पर्याय बी हे उत्तर आपल्याला इथं लिहावं लागेल वास्तविक बघता बुध म्हणजे काय होते बुध बूद म्हणजे बुधला आपण मर्क्युरी म्हणतो पण तसं इंग्लिशमध्ये मर्क्युरी तिथं आहे का नाही जुपिटर आहे मग इंग्लिशमध्ये त्याला गुरु म्हणतात म्हणून पर्याय बी उत्तर घ्यावं लागेल फक्त बुध न घेता ते जुपिटरच फक्त इंग्लिशमधलं उत्तर घ्यावं लागेल त्यानंतर नेक्स्ट बघा उच्चपणे दिशादर्शक असलेल्या किरणपुंजाला टिंब टिंब म्हणतात तर यास लेझर असा शब्द वापरला जातो जे लाईट बीम प्रोड्यूस करतं आता हे इरेझरचा काही संदर्भ येत नाही हे ग्रेझर हे लाईट म्हणजे एक प्रकारचा लाईटचा आहे हा आणि मॅसर हा जो भाग आहे हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज याद्वारे आपल्याला ओळखता येतात ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा सेल्सिअस मोजपट्टीवरील पूर्ण शून्य म्हणजे सेल्सिअस मोजपट्टीवरील शून पूर्ण शून्य म्हणजे वजा दोनशे त्र्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर सेल्सि सिल्स, पंधरा सेल्सिअस पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर रेफ्रिजरेटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या सी एफ सीचं नाव सांगा तर रेफ्रिजरेटरमध्ये जो आपण सी एफ सी वापरतो तर त्याचं नाव आहे फ्रेऑन हे त्याचं नाव आहे कारण मिथेन अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड आपण रेफ्रिजरेटरमध्ये वापरत नाहीत त्यानंतर नेक्स्ट बघा ओडीआय uh, क्रिकेटमध्ये सर्वात जास्त जलद नऊ हजार धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू कोण आहे तर साहजिकच विराट कोहली हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट प्रोजेक्ट वाघ या वर्षामध्ये लॉन्च करण्यात आला प्रोजेक्ट टायगर जो आहे प्रकल्प वॉज लाँच इन द इयर तर प्रोजेक्ट वाघ हा जो प्रकल्प आहे एकोणावीसशे त्र्याहत्तरमध्ये लॉन्च करण्यात आला आणि तत्कालीन ज्या पंतप्रधान होत्या श्रीमती इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान असताना तो लॉन्च करण्यात आला होता त्यानंतर अजून महत्त्वाचं की कुठे लॉन्च करण्यात आला ते पण माहीत असू द्या की पहिला जो व्याघ्र प्रकल्प आहे तो पहिला व्याघ्र प्रकल्प जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट नॅशनल पार्क उत्तराखंड हे पण माहीत असू ज्या उत्तराखंड या जिम कार्बेट नॅशनल पार्कमध्ये भारताचा पहिला टायगर प्रोजेक्ट सुरू झाला होता आणि तो सुरू केला होता इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यानंतर अजून एक प्रश्न विचारतात तुम्हाला की जनक कोण आहेत म्हणजे भारतातील जे व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण किंवा टायगर प्रोजेक्टचे जनक कोण आहेत तर हे पण नाव लक्षात असू द्या कैलासजी सांकला कैलासजी सांकला यांना टायगर प्रोजेक्टचे जनक मानले जातं हे दोन्ही तिन्ही माहिती लक्षात ठेवा कारण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न रिपीट रिपीट होतात आपल्याला ते माहीत पाहिजे त्यानंतर नेक्स्ट प्रथम प्रायोगिक रडारचा शोधकर्ता कोण आहे तर प्रथम प्रायोगिक रडार शोधलं होतं सर रॉबर्ट वॉटसन वॅट यांनी पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर नेक्स्ट शिखरापासून पायथ्यापर्यंत मोजमाप केले असता जगामधील सर्वात उंच पर्वत कोणता आहे आता पर्वत विचारले आता माउंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वात उंच शिखर आहे केटू हे भारतातलं सर्वात उंच शिखर आहे भारतातलं सर्वात उंच शिखर आहे माऊंट किलो मांजारो हे आफ्रिकेमधलं सर्वात उंच शिखर आहे मग आता आपल्याला उत्तर तर पर्वत विचारले म्हणून आपल्याला काय करावं लागेल आपल्याला यापैकी कोणतेही नाही असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल कारण ही जी विचारली आहेत विचार ही शिखरं आहेत आपल्याला विचारलं आहे टॉलेस्ट माउंटेन त्यामुळं यापैकी कोणतेही नाही असं आपल्याला उत्तर इथे घ्यावं लागेल त्यानंतर नेक्स्ट बघा गेल्या शंभर वर्षामध्ये जागतिक समुद्रसपाटीचा स्तर अंदाजे इतक्याने वाढलेला आहे आता याची आपल्याला जास्त माहिती मिळू शकली नाही पर्याय बी दहा ते वीस सेंटीमीटरनं तो स्तर वाढलेला आहे त्यानंतर नेक्स्ट गुबगुबित बुद्ध किंवा हसरा बुद्ध ज्याला आपण लाफिंग बुद्धा म्हणतो हे टिंबटिंब मूर्तीच्या बुद्धाईवर आधारित आहेत तर आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारला होता की कुठल्या कुठल्या मूर्तीच्या आधारित आहेत तर ते जपान कोरिया आणि चीन तर ही जी लाफिंग बुद्धा ही जी कन्सेप्ट आहे ही चीनच्या संकल्पनेवर आधारित आहे चीनमधून ती इतरत्र पसरलेली आहे त्यानंतर नेक्स्ट बघा अतिशय उच्च तापमान मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण पायरोमीटर थर्मामीटर बोलोमीटर कॅलरीमीटर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पायरोमीटर आता बाकीचे जे पर्याय जसं थर्मामीटरनं आपण आपल्या शरीराचं तापमान काउंट करतो बोलोमीटर हे जे आहे हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन चेक करण्यासाठी वापरलं जातं आणि जे जा कॅलरी मीटर आहे याच्यामधनं आपण हिट कॅपॅसिटी किती आहे एखाद्या मटेरियलची ते आपण त्याच्यामधनं शोधतो इथं उच्च तापमान विचार पर्याय पर्यायी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतर खालीलपैकी कोणता ऑटोमोबाईल उत्सर्जनाचा एक घटक नाही तर कार्बन डायऑक्साइड होईल हायड्रो हायड्रोजन पॅरॉक्साईड होईल आणि नायट्रोजन डायऑक्साईड पण होईल मात्र बेंझिन जे आहे हे बेंजिन ॲटोमोबाईल उत्सर्जनाचा घटक होणार नाही कारण बेंजिन जे आपल्याला सापडतं हे है, एक हायड्रोकार्बन्स आहे आणि क्रूड ऑइलमध्ये त्याचं प्रमाण असतं हे आपल्याला माहिती आहे म्हणजे बेंजिनच इथं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल नेक्स्ट बघा ताऱ्यांमधील अंतर मोजले जाते हा क्वेश्चन्स ॲज ॲन याच्या अगोदरच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला होता की ताऱ्यांमधील अंतर जे मोजलं जातं तर ते प्रकाश वर्ष यामध्ये मोजलं जातं हे पण आपल्याला माहीत पाहिजे त्यानंतर आपल्याला जर विचारलंच तर हे गॅक्टिक युनिट जे आहे ज्याला आपण कॉस्मिक इयर असं देखील म्हणतो कारण खगोलशास्त्राच्या संदर्भानं आपल्याला हे पण माहीत पाहिजे की कॉस्मिक इयर काय कन्सेप्ट आहे कॉस्मिक इयर म्हणजे आपल्या सूर्यमाला जी आहे त्यामधील जो आपला सूर्य आहे हा सूर्य आकाशगंगेच्या केंद्रकाभोवती एक चक्कर पूर्ण करतो त्याला कॉस्मिक इयर असा शब्द वापरला जातो आणि त्याचं युनिट असतं गॅलेक्टिक युनिट ठीक आहे इथं दोन ताऱ्यामधील आंतर अंतर वर्षाच्या माध्यमातून मोजल्या जातं पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतर नेक्स्ट बघा वेगळा पर्याय ओळखायचा आहे आपला श्वासोश्वास पचन रोग आणि रक्तदाब आता हे रिस्पायरेशन किंवा डायजेशन आणि ब्लड प्रेशर हे आपल्या शरीरात शरीरातील या महत्त्वाच्या काय आहे ते का एक प्रक्रिया आहे म्हणू आपण त्याला मात्र रोग हा जो आहे हे बिघाड आहे शरीराची हे बिघाड आहे किंवा साधारणपणे श्वासोश्वास पचन रक्तदाब याच्यामध्ये बिघाड झाली म्हणजेच काय होतो रोगाचा उद्भव होतो म्हणून आपण रोग बाजूला काढू शकतो पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतर नेक्स्ट बघा भारताचे रक्षामंत्री कोण आहेत आता आपल्याला जनरली परीक्षा कधी होते यावर अवलंबून म्हणजे जस्ट करंटचे पाहावे लागतील तरी पण बघा करंटचे पर्यायामध्ये आहेत तर राजनाथ सिंह हे भारताचे रक्षण म मंत्री आहेत पर्यायी आपण इथं उत्तर घेऊ हो। या आजच्या करंटनुसार निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आहेत अरुण जेटली आज हयात नाही आहेत त्यामध्ये आपण जास्त चर्चा करणार नाही आणि व्यंकय्या नायडू आज उपराष्ट्रपती आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे त्यानंतर नेक्स्ट बघा खालील प्रदूषक वाहतुकीच्या निशेष उत्सर्जनात समाविष्ट नाही जनरली जी वाहनं आहेत त्याच्यातून काय उत्सर्जित होणार नाही असा सरळ सरळ प्रश्न आहे शिसे होईल कार्बन मॉनॉक्साइड होईल आणि कनीय वस्तू पण होईल जसं पार्टिकल मॅटर होऊ शकतं वाहतुकीच्या त्या धुरांमधून वगैरे मात्र अमोनिया हे त्याचं उत्तर असणार नाही अमोनिया वाहतुकीच्या धुरामधून येणार नाही तर आपल्याला माहिती आहे अमोनिया हा कुठं गोठ्यामध्ये वगैरे काही कुजलेले पदार्थ किंवा जिथं आपण गुरे बांधतो अशा ठिकाणी अमोनियाची निर्मिती होते म्हणून पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर नेक्स्ट बघा लोकसभेचे सभाध्यक्ष आणि पर्याय दिलेत निवडणूक आयोगाद्वारे नामनिर्देशित असतात हे तर कन्फर्म चुके आहे त्यानंतर लोकसभेत बहुसंख्य पक्षाच्या सदस्याद्वारे निवडलेले असतात हे पण चुकीचं आहे राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केले जातो हे पण चुकीचं आहे लोकसभेच्या सर्व सदस्यांद्वारे निवडले जातात पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट बघा सी पी आर दरम्यान शरीराचा कोणता भाग दाबला जातो आता सी पी आर म्हणजे काय आपल्याला माहिती पाहिजे की सी पी आर म्हणजे कार्डिओपोलमनरी रिसेसिटेशन ज्याला आपण म्हणजे अटॅक आल्याच्यानंतर जे काही आपण छातीवर प्रेशर देतो त्याला आपण थोडक्यामध्ये सी पी आर म्हणतो आपल्याला प्रश्न तितका किचकट विचारलेलाच नाही आपल्याला विचारलं होतं की सी पी आर या प्रोसेसमध्ये कोणत्या शरीराचा भाग दाबला जातो तर छातीच दाबल्या जाते चेस्ट दाबल्या जाते कारण ते परत एकदा सुरू व्हावं म्हणून तसं आपण म्हणजे तसं आपल्याला काही निर्देशित केलेलं असं डॉक्टरांनी ते आपण पद्धत करत असतो त्यानंतर वनस्पतीमध्ये वायूच्या आदान प्रदानास मदत करणारे लहान छिद्र आहेत ते काय म्हणून ओळखले जातात तर वनस्पतीमध्ये वायूचं आदान प्रदान तर त्यांना आपण रंध्र म्हणू कारण बाकीचे पर्याय बघा श्वासरंध्र ज्याला स्पॅरॅकल्स असं बोलतात तर ते स्पॅरॅकल्स हा जो एक त्याला आपण अवयव म्हणू श्वासोश्वासासाठी हा जो अवयव आहे हा कीटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो जसं झुरळ किंवा फुलपाखरू यांच्या रिस्पायरेशनसाठी स्पायरकल्स असतं श्वसन नलिका जी आहे ही मानवांमध्ये असते आणि खवले जे आहेत हे आता हे खवले झाले वास्तविक बघता पाहता ते म्हणजे कल्ले असायला पाहिजे होतं ठीक आहे ते खवले झालं तर ते कल्ले असायला पाहिजे होतं जे माशांमध्ये असतं याचा प्रॉपर इंग्रजी शब्द बरोबर आहे पण ते योगायोगानं आपलं ते इंग्लिश शब्द कटलेला आहे मात्र ते कल्लेच असा त्याचा मराठीत म्हणजे त्याचं मराठीत होतं आहे मग आता तर आपल्याला सरळ होती वनस्पतीमध्ये रंध्र हे आपलं उत्तर आहे पण बाकीचे तीनही आपल्याला माहीत पाहिजे त्यानंतर नेक्स्ट बघा जर तुम्हाला ग्रॅमी पुरस्कार मिळाला तर तुम्ही कशामध्ये उत्कृष्ट आहात तर आपल्याला माहीत आहे की ग्रामी ग्रॅमी हा पुरस्कार जो आहे हा संगीत क्षेत्रातील जागतिक दर्जेचा सर्वोच्च दर्जेचा पुरस्कार आहे म्हणून पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आपण संगीत क्षेत्रामध्ये आपण उत्कृष्ट कामगिरी बज बजावलेली असेल पण आता बाकीच्या क्षेत्रामध्ये काही पुरस्कार आहेत का जसं पत्रकारितेमध्ये एखादा जागतिक दर्जाचा पुरस्कार आहे का माहीत आपल्याला तर येस जर हा जो पुरस्कार आहे खूप चर्चित आणि नामांकित पुरस्कार आहे जागतिक लेवलवर जे पत्रकार आहेत त्यांना तो दिला जातो आता लिखाणामध्ये तर स्क्रिप्ट म्हणलंय परंतु लिखाणामध्ये मॅन बुकर दिला जातो स्क्रिप्ट लिखाणामध्ये पण तुम्हाला जसं एखाद्या तुम्ही जर फिल्मचं स्क्रिप्ट लिखाण केलं तर आपल्याला फिल्ममध्ये जे वेगळे ऑस्कर वगैरे दिले जातात किंवा प्रत्येक देशामध्ये जे काही नॅशनल अवॉर्ड असतात तेसुद्धा तुम्हाला ते मिळतील अभिनयाच्या संदर्भानं पण तुम्हाला वेगवेगळे अवॉर्ड दिले असतात ऑस्करपासून ते राष्ट्रीय लेवलला हे अवॉर्ड असतात इथं ग्रॅमी मात्र संगीत क्षेत्राशी रिलेटेड हे तुम्हाला माहीत पाहिजे होतं त्यानंतर नेक्स्ट बघा हाडे खत म्हणून वापरतात कारण त्यांच्यामध्ये वनस्पतीसाठी पोषक तत्व असतं तर कोणतं असतं तर साहजिकच हाडांमध्ये काय असतं कॅल्शियम असतं म्हणून पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट बघा वेब सर्ववर स्थित एक किंवा अधिक पाने ज्याला वेब टिंबटिंब असं म्हणतात तर त्याला आपण साहजिकच काय म्हणू त्याला आपण वेबसाईट असं म्हणू नेक्स्ट शरीराचे तापमान एक सूचक आहे शरीराच्या रेणूंची एकूण ऊर्जा शरीराच्या रेणूंच्या सरासरी ऊर्जा शरीराच्या रेणूंची एकूण गती शरीराच्या रेणूंचे सरासरी गतीच ऊर्जा आता आपल्याला बेसिक काय याच्यामध्ये शरीराची सरासरी गतीच ऊर्जा ही शरीराच्या तापमानाशी थेट प्रमाणात असते ही मेन आपल्याला कन्सेप्ट माहीत हो पाहिजे होती म्हणून शरीराचे तापमान हे शरीराच्या रेणूच्या सरासरी गतीज ऊर्जेचे काय असतं ते सूचक असतं म्हणून आपल्याला पर्याय डी हे घ्यावं लागेल की शरीराच्या रेणूचे सरासरी गतीज ऊर्जा त्यानंतर नेक्स्ट संक्षेप एच टी एम एल म्हणजे काय सरळ सरळ आपल्याला एच टी एम एलचा फॉर्म विचारला आहे तर एच टी एम एल म्हणजे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज जी सर्वप्रथम याचा जो जनक आहे तो आहे टीम बर्नस ली टीम बर्नस ली याला एच टी एम एलचा जनक मांडलं जातं असाही एखादा आपल्याला जनरली या एच टी एम एलच्या संदर्भानं आपल्याला माहिती पाहिजे मला वाटतं हा व्हिडिओ आणि या संदर्भानं केलेली चर्चा तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी निश्चित उपयुक्त ठरणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओयासिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद